नाट्यकर्मीच फक्त कलाकार नाही तर आम्ही राजकारणातील कलाकार आहोत, त्यामुळे सूरत मार्गे गुवाहाटी हे पुस्तक तुम्हाला लिहिता येऊ शकतं असा मिश्किल टोला मंत्री उदय सामंत यांनी लगावला। तर शिवसेनेतील बंडखोरीवरही त्यांनी भाष्य केलं। शिवसेनेतील फूट एका नात्यापेक्षा कमी नाहीये असं ते म्हणाले। नागपुरात आयोजित अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते। कलाकार फक्त तुम्हीच्या देशातला भाग नाही, आम्ही राजकारणात काम करणारे देखील कलाकार, त्याच्यामुळे तुम्हाला सुरत मार्गे गुवाहाटी हे पुस्तक घ्यायला नाट्य संमेलन आम्हाला करायचं आहे नागपूरमध्ये देखील, त्याचा भाग आम्ही देणार आहोत। आज हे विश्वस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करतो। प्रतिनिधी जळगावला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। रावेरसह विवरा आणि खिरोदा परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली। या दोन्ही गावांमध्ये किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने, हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। पूरस्थिती निर्माण झाली, अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, ग्रामस्थांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागतोय। वाशिम जिल्ह्यातील केंदवड परिसरात मुसळधार पाऊस बरसलाय तर कांस नदीला पूर आलाय। या पावसाने शेतात पेरलेला सोयाबीन आणि हळद पीक वाहून गेले, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। पंचनामे करून सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिमाचल प्रदेशात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे। 15 आणि 16 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आज हिमाचल प्रदेशात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात अडकलेल्या ना आतापर्यंत अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आलेली आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे